महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर एसटी कामगारांनी शुक्रवारी दुपारी संप मागे घेतला होता दरम्यान शुक्रवारी पैठण शनिवारी सकाळी अहमदनगर आणि श्रीरामपूरकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या एसटी बसवर अज्ञात समांकडून दगडफेक करण्यात आली असून या प्रकारामुळे कर्मचारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे विशेष बाब म्हणजे राज्य सरकारनं मंडळाकडून सोडण्यात आलेल्या बसेसच्या सोबत पोलीस बंदोबस्त देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं संप मिटल्यावर शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळाला होता मात्र शनिवारी सकाळी बसस्थानक परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त आढळून आला नाही शेवगावकडून अहमदनगरकडे जाणारी बस क्रमांक एमए चाळीस वाय चोपन्न अठ्ठावीस या गाडीवर अज्ञात इसमांनी तालुक्यातील अमरापूर येथे मागील बाजूस दगड मारल्यानं कास फुटले आहे श्रीरामपूरकडे जाणारी बस क्रमांक एमए चाळीस एन अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव वर सौंदाळा भेंडा तालुका नेवासा तसेच शुक्रवारी सायंकाळी पैठणकडे जाणाऱ्या एच चाळीस एम सत्याऐंशी बावन्न या बसवर दईफळे फाटा येथे दगडफेक करण्यात आली यामध्ये चालक नामदेव खंडागळे हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान एसटी सुरू झाल्यानं विद्यार्थी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण दिसत असून संप मागे घेत एसटी कर्मचारी कामावर हजर झाले होते मात्र विविध ठिकाणी दगडफेकसारखे प्रकार घडत असल्यामुळे कर्मचारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे न्यूज रिपोर्टर मंगेश निकम एसआयन मीडिया नेवासा